हाय फ्रेंड्स, मी उठत जोशी. या व्हिडिओमध्ये आपण पुणे महानगरपालिकेमधील लिपिक पदाच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, तर कोणत्या तारखेला लिपिक या पदाच्या परीक्षा होणार आहेत त्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी हे ॲप डाउनलोड करा आणि महानगरपालिका टेस्ट सिरीज विकत घ्या. याच्यामध्ये एकूण 15 टेस्ट दिलेले आहेत आणि 15 च्या 15 टेस्ट अपलोड झालेले आहेत. 8 टेस्ट फ्री आहे, ती सोडून पहा. ती आवडली तर संपूर्ण टेस्ट सिरीज तुम्ही विकत घ्या आणि बौद्धिक चाचणीच्या प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहा, 10, 12 आणि 13 ऑक्टोंबर रोजी लिपिक पदासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. तर तारखा कोणत्या आहेत? 10 ऑक्टोंबर, 12 ऑक्टोंबर आणि 13 ऑक्टोंबर या 3 दिवशी परीक्षा होणार आहेत आणि त्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा असतील, ऑनलाईन परीक्षा होणार आहेत. परीक्षा देण्यासाठी उमेदवारास SMS आणि ईमेलद्वारे युजर ID आणि पासवर्ड पाठविला जाणार आहे. तो युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतरच परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मेरिटमध्ये येणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे तपासणी करून त्यांची थेट नियुक्ती केली जाणार आहे. या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जाणार नसल्याचे इथापे यांनी सांगितले. तर महत्त्वाचं काय, तर 10, 12 आणि 13 ऑक्टोंबर या 3 तारखांना परीक्षा आहेत, ऑनलाईन परीक्षा होणार आहे, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा असतील आणि युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला ईमेल येईल परीक्षेच्या आधी 7 दिवस, आणि मग तो ईमेल आणि युजर ID ईमेलमध्ये आलेला युजर ID आणि पासवर्ड टाकल्यानंतरच तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक, थँक्यू व्हेरी मच. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.